सब्सक्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चैनल ला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण लीळा चरित्रातील बऱ्याच ठिकाणच्या लीळा पाहणार आहोत। त्यामध्ये तपोवनाच्या तिथे साई देवांची आणि स्वामींची भेट होते आणि तिथून स्वामी मासरूळला जातात, तिथे स्वामींचं अवस्थान होते। त्याचबरोबर इतरही बरेच काही गावं आहेत ज्या ठिकाणी स्वामींची वस्ती झाली, कुठे वस्ती झाली, कोण्या मंदिरामध्ये वस्ती झाली, हे सर्व काही आपण पाहणार आहोत। आणि शेवटी स्वामी आणव्याला पोहोचतात आणि आणव्याला पोहोचल्यानंतर तिथे उपाध्यांची आणि स्वामींची भेट होते। आणि एक महत्त्वाची गोष्ट, हे तेच उपाध्य जे उपाध्य श्री प्रभू महाराजांच्या दर्शनासाठी गेलेले होते, यांच्यासोबत परसनायक सोबत होते। तर परशनायक मध्येच एका गावी राहून जातात, म्हणतात आंब्याचे दिवस आहेत, आंबे खाऊन जाऊयात। स्वामी श्री प्रभू महाराजांचं दर्शन कुठे जाणार आहे? श्री प्रभू महाराज कुठे जाणार नाहीत। आंब्याचे दिवस निघून गेले तर पुढच्याच वर्षी आंबे खायला मिळतील आपल्याला, आणि म्हणून परशनायक मध्येच एका गावी राहून गेले होते। आणि उपाध्यांनी त्या परशनायकांचं काही एक ऐकलं नाही। उपाध्य म्हणाले, आपण श्रीप्रभू महाराजांच्या दर्शनासाठी निघालेले आहोत, तर सरळ श्रीप्रभू महाराजांच्या दर्शनाला जायचं। आणि उपाध्य सरळ श्रीप्रभू महाराजांच्या दर्शनाला निघून जातात। ती लीळा सविस्तर तुम्हाला पाहायची असेल तर वर आय बटनमध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे, आय बटनला क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा, ज्यामध्ये उपाध्य आणि परशनायक श्रीप्रभू महाराजांच्या दर्शनासाठी स्वामींपासून निघतात। सेंदुर्णीची लीळ आहे, ते सेंदुर्णीहून निघतात ते। तर त्या लीळेमध्ये सगळं सविस्तर आलेलं आहे। तर तेच उपाध्य ज्यांनी जिबीचे चोचले नाही पुरवले, आंबा खायला मिळणार नाही म्हणून जाऊ द्या, श्रीप्रभूचं दर्शन नंतरही घेता येईल, अशी हेळसांड नाही केली, मनामध्ये आवेल नाही येऊ दिली नाही, तर तेच उपाध्य ज्यावेळेस परत येतात, नेमकं स्वामी आणव्याला आहेत। तर आणव्याला स्वामींचा मुक्काम कुठे होता? एका वनामध्ये होता, आंब्याचं वन होतं, तर तिथे मुक्कामी होते। तर तिथे आंबे भरपूर यायचे आणि उपाध्यांना स्वामींनी पोटभर आंबे खाऊ घातलेले आहेत। म्हणजे बघा, मला फक्त एवढंच सांगायचं की ज्यावेळेस जीव हा त्याग करतो परमेश्वरासाठी, तर परमेश्वरही त्या जीवाला त्या त्यागाच्या मोबदल्यात भरपूर काही देतात। काय काय दिलं, कसं दिलं, हे सविस्तर येणारच आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि सर्वात महत्त्वाची लीळा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे पाहायला, ती म्हणजे संसार मोचक अम्रकथन। असं एक आंब्याचं झाड होतं तिथं, तो आंबा जर खाल्ला तर माणसाला ताप यायचा, आणि म्हणून कोणीही त्या आंब्याच्या झाडाचा आंबा खात नव्हता। माणूस तर सोडून द्या, माणसाला ताप येत आहे म्हणून खाणार नाही, पाखरूही खात नव्हतं त्या झाडाचा आंबा। तर त्या संदर्भामध्ये सविस्तर स्वामींनी माहिती दिलेली आहे, तर ते सर्व काही आपण सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अनुक्रमे जेवढे काही लीळा आहेत ज्या ज्या गावी स्वामी गेलेले आहेत तेही सर्व ऐका। आता तुम्हाला असं वाटेल चरित्र चालू झाल्यानंतर की आंब्याचं तर काही लीळा आलीच नाही, तर आंब्याची जी लीळा आहे संसार मोचक आंबा, म्हणजे आंबा खाल्ल्यानंतर ताप येईल असा, तो काय विषारी आंबा असेल किंवा काय असेल ते देव जाणे, तर ती लीळा सर्वात शेवटी आहे आणि त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। आता शेवटी आहे म्हणल्यानंतर तुम्ही स्किप करून शेवटी जाल तसंही करू नका, कारण अनुक्रमे स्वामी कसे कोण्या गावून कोण्या गावी गेले, कोण्या गावून कोण्या गावी गेले आणि त्या गावावरून स्वामी आणव्याला कसे पोहोचले, हे सर्व सविस्तर तुम्ही जर व्हिडिओ सर्व व्यवस्थित पाहिला, एकही मिनटं स्किप न करता, तरच ते तुम्हाला सविस्तर समजणार आहे। तर नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या चरित्राचा लाभ होईल। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही समग्र लीळा चरित्र अनुक्रमे ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लगत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी जे दररोज नवनवीन स्वामींचे चरित्र अपलोड करतो
त्या चरित्राचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही ते चरित्र पाहू शकाल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 424। तपोवणी साई देवा भेटी मासुरुळी अवस्थान। तपोवन या ठिकाणी स्वामींची आणि साईदेवांची भेट झाली आणि तिथून स्वामी मासरुळा गेले आणि तिथे थांबले। गोसावी तपोवनासी बिजे केले स्वामी तपोवनाकडे गेले। पूर्वामुख सिद्धनाथाचे देऊळ तिथे एक सिद्धनाथाचं मंदिर होतं म्हणजेच महादेवाचं मंदिर होतं आणि ते मंदिर पूर्वामुख होतं म्हणजे त्याचं प्रवेशद्वार पूर्व दिशेला होतं पूर्वीकडे मुख करून होतं आणि म्हणून पूर्वामुख असं बोललेलं आहे। तेथ नावेक आसन झाले स्वामींना तिथे नावेक म्हणजे थोड्या वेळासाठी आसन झालं। ते रचमचेचे स्थान स्वामी थोडा वेळच का बसले कारण ते रचमचेचं स्थान होतं तिथे खूपच गर्दा होता लोक यायचे जायचे दर्शन घ्यायचे कोणी घंटा वाजवायचे म्हणजे रसमस होती आणि म्हणून स्वामी थोड्या वेळेस तिथे बसलेले आहेत। म्हणून गोसावी तेथोनी बीजे केले आणि अशी रसमस आहे म्हणून स्वामी तिथून बीजे केले म्हणजे निघाले। देवळा दक्षिणे पूर्वाभिमुख जगती आंतू लिंगाचे देऊळ। देवळाच्या दक्षिणेला पूर्वामुख जगती आंतू लिंगाचे देऊळ तिथे एक लिंगाचं म्हणजे महादेवाचं मंदिर होत। तेथ गोसावियासी आसन झाले तिथे स्वामींना आसन झालं। तव साई देव दांडिये बैसोनी देऊळासी आले तिथे साई देव दांडीमध्ये बसून म्हणजे पालखीमध्ये बसून त्या मंदिरामध्ये आलेले आहेत। तयासी सिद्धनाथाची भक्ती त्याला सिद्धनाथाची भक्ती होती म्हणजे स्वामी जिथे आल्या आल्या बसले सिद्धनाथाच्या देवळामध्ये तिथली त्याची भक्ती होती म्हणजे तिथे तो येऊन पूजा अर्चा दररोज करायचा। चौकी आपले वस्त्र ठेविली चौकामध्ये आपले वस्त्र ठेवले। कोपिनू केला कोपिन केला म्हणजे काय तुम्हाला जर कोपिन माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही समर्थ रामदास स्वामींचा फोटो पाहू शकता त्याला म्हणतात कोपिन केला। घागरी घेऊन पाणी वाहिले समर्थ रामदास स्वामी म्हणजे आताचा कोणता संत महात्मा असेल असं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गुरुजी होते समर्थ रामदास स्वामी त्यांचा फोटो पहा त्याला म्हणतात कोपिनू केला। तर त्याप्रमाणे कोपिन या कोणी केलेला आहे साईदेवाने केलेला आहे। घागरी घेऊन पाणी वाहिले घागर घेऊन पाणी आणलं त्यांनी। सडा घातला सडा टाकला मंदिरासमोर देवतेसी स्तर्पण केले पूजा केली स्तर्पण केलं देवतेला म्हणजे पाण्याने अभिषेक केला पूजा केली। प्रदक्षिणा कराव्या आले प्रदक्षिणा करण्यासाठी आले। तव तेच गोसाव्या ते देखिले तिथे स्वामींना पाहिलं। आता तुम्हाला असं वाटेल कदाचित की स्वामी तर दुसऱ्या मंदिरामध्ये गेले होते मग स्वामी या साईदेवाला कसे दिसले कशामुळे दिसले तर तुम्ही ते वाक्य बरोबर ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल काय आले होतं वाक्य काय आलं होतं तर देवळा दक्षिणे पूर्वाभिमुख जगती अंतू हा शब्द महत्त्वाचा आहे समजण्यासाठी। काय म्हणतात तिथे चरित्रकार ज्या सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये स्वामी बसले होते त्याच मंदिरामध्ये तर गर्दा होता परंतु स्वामी मग उठून दुसऱ्या मंदिरात गेले परंतु तो परिसर सोडून नाही गेले। जगती अंतू म्हणजे सिद्धनाथाचं जे मंदिर होतं त्याला जी पौळीची भिंत होती जी पौळी होती त्या जगतीच्या आतमध्येच एक दुसरं महादेवाचं मंदिर होतं पूर्वाभिमुख आणि त्या मंदिरात स्वामी गेलेले आहेत। रसमस होती सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये
परंतु त्याच आवारामध्ये दुसरं छोटंसं मंदिर होतं लिंगाचं, तिथे स्वामी गेलेले आहे. आणि त्यामुळे या सिद्धनाथाच्या मंदिराला ज्यावेळेस प्रदक्षिणा घालायला साईदेव आले, त्यावेळेस पलीकडच्या बाजूला जे पूर्वाभिमुख दुसरं महादेवाचं मंदिर होतं, त्याच पोवळीच्या मध्ये जगतीमध्ये, म्हणजेच आताच्या भाषेत तुम्हाला सोप्या भाषेत सांगायला गेलं तर त्या मंदिराची जी वॉल कंपाऊंड होती त्याच्या मध्येच एक दुसरं मंदिर होतं. आणि त्यामुळे साईदेवांना स्वामी दिसलेले आहेत. तव तेथ गोसाबिया ते देखिले, तिथे स्वामींना त्यांनी पाहिलं. दंडवत घातले श्री चरणा लागले, स्वामींना दंडवत घातले, पाया पडले. मग गोसाबिया ते विनविले, स्वामींना विनंती केली साईदेवांनी. जीजी माझ्या आवारासी गोसावी बीजे करावे जी, माझ्या आवारामध्ये स्वामींनी यावं असं साईदेव त्यांना विनंती करतात स्वामींना. गोसावी विनवणी स्वीकारली, स्वामींनी विनंती स्वीकार केली. मग तेही गोसावी आसी दांडी ओळगविली, मग तेही म्हणजेच साईदेवांनी स्वामींना दांडी ओळगवली. ज्या पालखीमध्ये बसून साईदेव आले होते त्या पालखीमध्ये स्वामींना बसवलं. गोसावी दांडीवरी आरोहण केले, स्वामी बसले पालखीमध्ये. ते ओढण खांडे घेऊन पुढा खोलत निघाले, साईदेव हे स्वतः ओढण म्हणजेच ढाल, त्याला ओढण का बोलतात ह्यामागचं कारण असं आहे, ज्यावेळेस युद्धामध्ये पुढचा जो शत्रू असतो तो वार करतो आपल्यावर, त्यावेळेस मध्ये हे ढाल ओढायची असते आणि त्याचा प्रहार जो आहे तो ढालीवर घ्यायचा असतो आणि निरस्त करायचा असतो. मध्ये ओढायची त्या वाराच्या मध्ये आणि आपल्या अंगाच्या मध्ये ही ढाल ओढतात आणि म्हणून त्याला ओढण असं बोलतात. तर असे ते ओढण आणि खांडे म्हणजे तलवार, हे तर सर्वांना माहितीच आहे. तर ते घेऊन ते साईदेव स्वामींच्या समोर चाललेले आहेत, पालखीच्या समोर पायी पायी. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात तुम्ही घोड्यावरी बैसा, स्वामी म्हणतात त्यांना तुम्ही घोड्यावर बसा. तीही म्हणतले जी जी मी गोसाविया पुढे चालेन, साईदेव जे होते त्यांना असं वाटते की आपला सेवक भाव काय आहे नेमका, स्वामींपुढं दर्शवावा आणि म्हणून एका सेवकासारखे ते साईदेव समोर ढाल आणि तलवार घेऊन चाललेले आहेत. परंतु स्वामी म्हणतात की तुम्ही घोड्यावर बसा आणि साईदेव म्हणतात नाही नाही मला स्वामींच्या समोर चालायचं आहे. सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात तरी हे उतरेल, स्वामी म्हणतात तर मी आम्ही उतरून जाऊ. मग घोड्यावरी बैसले आणि मग स्वामींच्या म्हणण्यावरून साईदेव घोड्यावर बसले. तर इथे आपल्याला काय लक्षात येते, आपल्याला इथे असं लक्षात येते की आपण पुढच्या व्यक्तीला ज्या मानापानाचा आहे त्याला तो मान दिला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण इथे पाहिलं की स्वामी त्यांना घोड्यावर बसवण्याचा आग्रह करतात आणि ते घोड्यावर बसतातही, त्याचप्रमाणे आपणही कोणी एखादा व्यक्ती आला, एखादा राजकारणी असेल, राजकारणाचा विषय सोडून द्या, आपल्याला राजकारणाचं घेणं देणं नाही, एखादा सामाजिक कार्यकर्ता आहे, चांगलं काम करतो, कोण्याही पक्षाचा नसताना एक समाजाचं काम करतो निस्पृहतेने निस्वार्थपणे, आणि त्याला जे काही जनमानसामध्ये मानमान्यता आहे तर त्याला ती केली पाहिजे ज्याप्रमाणे स्वामींनी इथे केली. राजकारणाचा विषय मी याच्यामुळे दूर केला कारण राजकारणी लोक हे काही निस्पृहतेने काम करणारे नसतात, यांना नाव पाहिजे, यांना कीर्ती पाहिजे, यांना पैसा पाहिजे. तर असो, आपण विषयांतर करणार नाही, तो आपण सरळ आपल्या चरित्राकडे येऊया. तरी हे उतरेल, मग घोड्यावरी बैसले आणि मग ते घोड्यावर बसले. बरं, राजकारणातील लोक सर्वच काही असे असतात अशातलाही भाग नाही, काही चांगले असतातही, चांगले असतात म्हणूनच कुठेतरी काहीतरी चांगलं काम चालू आहे. मग गोसावी मासरुळासी बीजे केले आणि मग स्वामी मासरुळा गेले. देवहार चौकी एसी मासू एक अवस्थान झाले, स्वामींना तिथे देवहार चौकीमध्ये एक महिना अवस्थान झालेलं आहे, म्हणजेच मासरुळचं स्थान एक महास्थान आहे.
तया ते ब्राह्मणाचे एक भानवस होते, तया ते ब्राह्मणाचे म्हणजे त्याला त्याच्या ठिकाणी एक ब्राह्मणाचं भानवस होतं, म्हणजे तिथे सर्व त्यांच्या त्या भानवसावर म्हणजे चुलीवर ब्राह्मण व्यक्तींसाठी स्वयंपाक व्हायचा, ते भक्तजना लागी अन्न नसजे, तिथे भक्तजनासाठी अन्न तयार व्हायचं, त्याचा भानवसी गोसाव्या लागी उपहार होय, त्याचा भानवसी म्हणजे जे भानवस म्हणजे चूल होती साई देवाची त्याच्या चुलीवर स्वामींसाठी उपहार व्हायचा। गावापूर्वे विहीर, गावाच्या पूर्व दिशेला विहीर होती, विहिरी पूर्वे आंबा, विहिरीच्या पूर्व दिशेला आंबा, तेथ गोसावी विहरणासी बीजे करीती, तिथे स्वामी विहरणाला जायचे। हे आंब्याचे दिवस आहेत, म्हणजे कोणते दिवस आहेत, मे एप्रिल मे महिना, एप्रिल महिना आपण म्हणू शकतो किंवा मे महिना, त्या काळामध्ये आंबे येतात। तर त्या काळामधल्या ह्या सर्व लीळा आहेत। पूर्वार्ध लीळा क्रमांक 425, पिंपळगावी गोवर्धनी वस्ती, तेथोनी गोसावी बीजे केले, मासरूळवरून स्वामी निघाले, ते कुठे गेले, पिंपळगावला गेले। पिंपळगाव कोणतं हे, पिंपळगाव रेणुकाई असं बोलतात किंवा पिंपळगाव रेणुका असं बोलतात, तर त्या गावी स्वामी गेले। पिंपळगावी गोवर्धनी वस्ती झाली, तिथे गोवर्धनाच्या मंदिरामध्ये वस्ती झालेली आहे। पूर्वार्ध लीळा क्रमांक 426, भोगवर्धनी रामी वस्ती, भोगवर्धनी म्हणजे आताचं भोकरदन, तिथे रामी वस्ती म्हणजेच रामनाथाचं मंदिर होतं, तिथे स्वामींना मुक्काम झाला। तेथोनी गोसावी भोगवर्धनासी बीजे केले, तिथून स्वामी भोकरदनला गेले। रामनाथाचे देऊळ तेथ गोसावी असी वस्ती झाली, रामनाथाच्या मंदिरामध्ये स्वामींचा मुक्काम झालेला आहे। पूर्वार्ध लीळा क्रमांक 427, सेलवडे बामेश्वरी वस्ती, सेलवडे म्हणजेच शिल्लोड, जुन्या काळामध्ये सेलवडे असं बोलायचे त्या गावाला, आता सिल्लोड आता तालुक्याचं ठिकाण आहे मोठं ते, तर त्या सिल्लोड येथे बामेश्वराच्या मंदिरामध्ये स्वामींचा मुक्काम झालेला आहे। सेलवडे येसी गोसावी बीजे केले, स्वामी सिल्लोडला गेले। गावा वायव्य कोणी बामेश्वराचे देऊळ, वायव्य कोणी बामेश्वराचं मंदिर होतं। पूर्वाभिमुख मंदिर कसं होतं, पूर्वाभिमुख, आताही ते मंदिर पूर्वाभिमुखच आहे। आताही स्वामींच्या काळामध्ये जसं ते महादेवाचं मंदिर होतं जुनं हेमाडपंथी मंदिर जशास तसं आताही आहे, आणि तुम्ही तिथे जाऊन स्वामींच्या काळात जसं मंदिर होतं ते पाहू शकता। दुसऱ्या स्थानाच्या ठिकाणी मंदिरं पाडल्या गेलेली आहेत, नवीन बांधकाम झालेत, परंतु हे ठिकाण जशास तसं आहे। असेच मंदिरं नांदेड जिल्ह्यामध्ये राहेर या ठिकाणी पण आहेत, नरसिंहाचं मंदिर आहे जिथे स्वामी 20-21 दिवस होते, महास्थान आहे तिथे पण, तर ते नरसिंहाच्या मंदिराच्या चौकामध्येच आताही राहेरला स्थान आहे। तर हे सिल्लोडचं मंदिर पूर्वाभिमुख होतं, पुढा बारव असे, त्या मंदिराच्या पुढे बारव होती, आताही बारव आहे तिथे। ते तर गोसावी अशी वस्ती झाली, तिथे स्वामींचा मुक्काम झाला। पूर्वार्ध लीळा क्रमांक 428, आणवावणी वस्ती, आणवावणी अवस्थान, आणवा या ठिकाणी स्वामींचं अवस्थान झालेलं आहे। गोसावी तेथोनी आणव्यासी बीजे केले, सिल्लोडवरून स्वामी आणव्याला गेले। गावा उत्तरे बन, गावाच्या उत्तर दिशेला एक बन होतं, तेथ गुढरू आंबा, तिथे गुढरू आंबा होता। गुढरू आंबा कशाला म्हणतात हे समोरच्या लीळेमध्ये तुम्हाला सविस्तर समजणारच आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तेथ गोसावियासी दिस 15 अवस्थान झाले, स्वामी तिथे 15 दिवस राहतात आंब्याच्या बनामध्ये। पूर्वार्ध लीळा क्रमांक 429, प्रतिदिनी बनकरा आंबे भेटी, प्रतिदिनी बनकरा आम्र भेटी, प्रतिदिनी म्हणजे दररोज त्या वनाचा जो वनकर होता, मालक होता, तो स्वामींना प्रतिदिनी आंब्याची भेट द्यायचा। उदयाची बनकर पाटी, उदयाची बनकर पाटासी हात पाय धुवाव्या येती, सकाळी सकाळी बनकर त्या पाटामध्ये हात पाय धुवायला आला। हातू पाय धुती, हात पाय धुवायचा, हात पाच पाच आंबे प्रतिदिनी गोसाव्यासी दर्शना करीती, दररोज पाच पाच आंबे स्वामींच्या दर्शनाला तो करायला लागलेला आहे। पूर्वार्ध लीळा क्रमांक 430, उपाध्या भेटी, उपाध्यांची आणि स्वामींची भेट झाली। ऐसे आंबे बहुत साचले, दररोज पाच आंबे यायला लागलेले आहेत, खायला कोणी नव्हते एवढं काही विशेष, आणि स्वामी काय दररोज उपयोगात आणत नव्हते आंबे खाण्यासाठी। तर ऐसे आंबे बहुत साचले, खूप आंबे साचले। एकू दिवशी बाईसे म्हणितले, एके दिवशी बाईसा म्हणतात, बाबा आंबे बहुत साचले,
बाबा आंबे खूप साचलेले आहेत, काही करू काय करू बरे आंब्याचं, असं बाईसा स्वामींना विचारतात। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बघा स्वामींना किती भक्ताची काळजी, ऐकण्यासारखं आहे बरं का चरित्र, शेवटपर्यंत ऐका। बाई दृढ पुरुष येती, स्वामींना बघा कोणाची आठवण झाली। जसं मी कालच्या सत्रामध्ये म्हटलं की परमेश्वराची आपण जेवढी आठवण करतो तेवढेच परमेश्वर आपली आठवण करतात, आपण जेवढं परमेश्वरावर प्रेम करतो तेवढंच परमेश्वर आपल्यावर प्रेम करतात। त्याचं उदाहरण आपल्याला लगेच आजच्या चरित्रामध्ये लक्षात आलेलं आहे। काय म्हणतात स्वामी, बाई दृढ पुरुष येती ते वेळी आंबे या वेचू होईल। स्वामी म्हणतात, बाई आपलं लेकरू गेलेलं आहे देव करायला रुद्धपूरला, जानुपादी म्हणजे काय फार मोठे नव्हते, बटीक म्हणायचे त्यांना, लहानच होता मुलगा हा, तर लहान म्हणजे काय फार लहान होता अशातली गोष्ट नाही। एवढं समजून घ्या की ज्या अर्थी हे उपाध्याय एकटे प्रवास करत आहेत म्हणजे किशोरवयीन असतील कदाचित, जास्तही प्रौढ झालेले नव्हते। तर स्वामी म्हणतात की दृढ पुरुष म्हणजे उपाध्याय येतील आणि त्यावेळेस आंब्याचा अभ्यास होईल, त्यावेळेस आपण आंबे खाऊ सर्वजण मिळून। तुम्ही बघा, तुम्ही आपल्या घरी जर काही असा पदार्थ साचलेला असेल चांगला आणि आपल्या घरचं लेकरू जर बाहेर गावी गेलेलं असेल तर आपण काय म्हणतो की आपल्या लेकराला येऊ द्या, आपण मग सर्वजणच मिळून खाऊया। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्यामध्ये काही आपण पदार्थ आणले थंड खाण्याचे आणि आपला घरचा कोणी सदस्य बाहेर गेला असेल तर आपण काय म्हणतो, अरे फ्रीजमध्ये ठेवून द्या, तो आल्यानंतर आपण खाऊया, बरोबर की नाही, एवढं आत्मत्व असते। तर इथे बघा तुम्ही स्वामींचं आत्मत्व उपाध्यांच्या ठिकाणी किती आहे, कारण उपाध्यांचं आत्मत्व श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी होतं। कारण उपाध्यांनी काय केलं होतं, सिंदूर नेऊन निघाल्यानंतर परसनायक म्हणायला लागले उपाध्यांना की अरे थांब, रुद्धपूरला देव आहेत, देव काय कोणीकडे जाणार नाही, श्रीप्रभू महाराजांचं दर्शन कुठेच जाणार नाही, आता सध्याला आपल्याला या गावी आंब्याचे पंक्तीचं आमंत्रणावर आमंत्रण येत आहेत, आंबे खाऊयात पोट भरून नंतर जाऊया श्रीप्रभू महाराजांच्या दर्शनाला, श्रीप्रभू महाराज कुठे जाणार आहेत। उपाध्याय ऐकले नाही, एक पंगत जेवले, उपाध्याय म्हटले स्वामींनी सांगितलं दुसरा काम करायचं नाही, मी आपला चाललो, तुम्हाला आंबे खायचे आंबे खा, परंतु मी स्वामी श्रीप्रभू महाराजांच्या दर्शनाला जाणार आहे, मी तुमचं काही एक ऐकणार नाही। आणि असं म्हटल्यानंतर हे स्वामींना सगळं लक्षात आलं ना, स्वामी सर्वज्ञ, आणि म्हणून स्वामींनी काय केलं की उपाध्यांनी आंब्याचा त्याग केला, परसनायकाचं ऐकलं नाही, सरळ रुद्धपूरला गेले। आणि म्हणून स्वामी म्हणतात उपाध्य आल्यानंतर आपण आंबे खाऊया। तर उपाध्ये परमेश्वर पूर्णी आले, उपाध्य परमेश्वर पूर्ण आले, गोसावी क्षमाळिंगण दी झाले, स्वामींनी त्यांना क्षमाळिंगण दिलं, तीही दंडवत घातले श्रीचरणा लागले, तीही म्हणजे उपाध्यांनी दंडवत घातले, स्वामींच्या पाया पडले, मग गोसाव्या पुढे सांगो आदरिले, स्वामींपुढे सांगायला लागले, निघाले तेथोनी श्रीप्रभूच्या भेटीपर्यंत सांगितले। मग उपाध्यांनी सर्व वृत्तांत सांगितला। जेव्हा उपाध्य परसनायक सिंदूरनीवरून स्वामींची आज्ञा घेऊन निघाले आणि रुद्धपूरला गेले, रुद्धपूरला काय घडलं, रुद्धपूरून निघाले परत स्वामींपाशी आले, सर्व कथावार्ता सांगितली की मध्ये परसनायक असे असे बोलले, आंबे खाण्यासाठी ते मध्येच थांबले आणि मी रस्त्याने जात असताना आळसपुरून थोडेसे पाच आंबे घेतले, ते स्वामी श्रीप्रभू महाराजांच्या दर्शनाला केले, श्रीप्रभू महाराजांनी पाचही आंबे थोडे थोडे खाल्ले, प्रसाद केला आणि पुन्हा म्हणत होते की आंबा गोड आहे, एवढे आनंदित होऊन श्रीप्रभू महाराजांनी आंब्याची आरोहणा केली आणि मग ते आंबे श्रीप्रभू महाराजांनी मला परत प्रसाद म्हणून दिले आणि मग ते आंबे मी प्रसाद म्हणून खाल्ले, असं उपाध्यांनी सर्व सांगितलं। आणि नंतर शेवटी स्वामींच्या दर्शनाला उपाध्याय आलेले आहेत आणि इथं स्वामींनी पण चांगलीच रसाळी करण्याची तयारी करून ठेवली होती आपल्या लाडक्या भक्तासाठी। भेटीपर्यंत सांगितले श्रीप्रभूंनी श्री आंब्याचा प्रसाद दी झाला, उपाध्याय सांगतात की श्रीप्रभूंनी मला आंब्याचा प्रसाद दिला, ऐसे गोसामिया पुढे सांगितले, स्वामीं पुढे सांगितलं, या उपरी सर्वज्ञ म्हणितले नेणी जे श्रीप्रभूची प्रवृत्ती कवनी वेळ कवना जीवा काही देती, नेणी जे श्रीप्रभूची प्रवृत्ती कोण्या वेळेला या जीवाला काय देतील। मग गोसावी बाईसासी निरोपू दी दिला, स्वामींनी बाईसांना निरोप दिला, काय दिला, मग गोसावियासी बाईसी मांडे केले, स्वामींनी निरोप काय दिला की आता रसाळीची तयारी करा, आपला लाडका भक्त आलेला आहे आणि याला चांगली रसाळी खाऊ घालायची आपल्याला। मग बाईसांनी काय केलं, लगेच मांडे केले
आंबे पिळिले आंब्याचा रस केला गोसाव्यासी पूजा सुरू झाला। स्वामी ही आनंदित होते बर का, कारण परमेश्वर पुरावून आलेले कापडी आहेत हे, म्हणजेच प्रवासी करणारे, प्रवास करून आलेले त्याला कापडी असं बोलतात। आता कापडी का बोलतात, कारण जुन्या काळामध्ये कपड्याचा व्यापार करणारे लोक गावोगावी प्रवास करत करतच त्यांचा व्यापार करायचे, आणि म्हणून परमेश्वरपुरीची कापडी आले मा असा या चरित्रामध्येच कुठेतरी उल्लेख आहे। लीळा चरित्रामध्ये, या चरित्रामध्ये नाही, मी जे वाचत आहे याच्यामध्ये उल्लेख आलेला नाही, परंतु इतरत्र आलेला आहे। तर स्वामींनी बाईसांना रसाळीची तयारी करायला सांगितलेली आहे, बाईसांनी मांडे केले आंबे पिळले म्हणजे रस केला, स्वामींना पूजावसर झाला, स्वामीही आनंदित आहेत। मग गोसावी आपली पांती बाईसा करविते असी वाढविले, स्वामींनी लगेच सोबतच ताट स्वतःचं तर स्वामींचं झालेलंच होतं, परंतु उपाध्यांना पण जेवायला वाढायला सांगितलं बाईसांना, आणि स्वामींसोबतच उपाध्य पण जेवायला बसलेले आहेत। मध्ये बाईसा करवी आंबे देववीती, बघा किती लक्ष उपाध्यांवर स्वामींचं। ताटामध्ये आता तुम्ही विचार करा, मांड्याचं जेवण आहे, रसही तयार आहे, परंतु स्वामी बघा आग्रहाने बाईसांना काय म्हणत आहेत, मध्ये बाईसा करवी आंबे देववीती। बाईसांना स्वामी म्हणायचे की जे आंबे आहेत अजून आंबे पण यांना खायला द्या, रसाळी तर चालूच आहे, मांडे आणि रसाळी मांडे आणि रस तर खातच आहेत, परंतु सोबत पुन्हा आंबाही खायला द्या, म्हणजे तृप्तपर्यंत स्वामींनी रसाळी इथे खाऊ घातलेली आहे। कुणाला? उपाध्यांना। वेळोवेळा रसू वाढवी ती आंबेही खाऊ घालत आहेत स्वामी, रसही वाढायला लावत आहेत। ऐसे गोसावी तृप्त पर्यंत तया करवी आंबे खाववीले। उपाध्यांनी स्वामी श्रीप्रभू महाराजांच्या दर्शनाला जाण्यासाठी आंब्याचा त्याग केला, आणि सर्व जे काही त्यांच्या मनामध्ये तर काही नव्हतं म्हणा, परंतु रसाळी जी होती पोटभर रसाळी उपाध्यांना स्वामींनी खाऊ घातलेली आहे। आता आंब्याचे दिवस येणारच आहेत, आणि रसाळी खात असताना हे चरित्र विसरू नका, आणि परमेश्वराला प्रार्थना करा की हे ईश्वरा आम्हालाही असं सन्निधान घडू दे। असं नका म्हणू की मला रसाळी तुमच्या हाताने खाऊ घाला, हे आपलं काहीतरी वेगळं मागणं होईल, कदाचित म्हणूही शकता तुम्ही, परंतु परमेश्वराला असं म्हणावं की हे देवा की आम्हाला तुमचं सन्निधान असं प्राप्त होऊ द्या, आणि अशीच काहीतरी क्रिया आमच्याकडून घडू द्या, परमेश्वरासाठी आम्ही काहीतरी त्याग केला पाहिजे, आणि असेच स्वामीसारखे परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाले पाहिजे, आणि स्वामींकडून आपल्याला असं काहीतरी भरभरून दान मिळालं पाहिजे। आंब्याचं दान मिळालं पाहिजे असं नाही म्हणणार मी, परंतु कैवल्य दान मिळालं पाहिजे असं तर नक्कीच म्हणा। मग परमेश्वर जे देतील ते घ्यायचं। तर हे परमेश्वराचं सन्निधान कशामुळे प्राप्त होईल आपल्याला? तर अशा लीळा ज्या आहेत, आंब्याच्या लीळा असतील, केळाच्या लीळा असतील, बोराच्या लीळा असतील, गुळभेलीच्या लीळा असतील, हे सर्व काही लीळा आपण आठवल्या पाहिजे। गुळ खाताना गुळभेलीची, आणि आंबे खाताना आंब्याची लीळा, केळं खाताना सौभाग्याला जसे केळं खाऊ घातले ती लीळा, हे सर्व लीळा अशा आपण आठवल्या पाहिजे। म्हणजेच एकतर खाणंही होते आणि लीळाही आठवणे होतात। परमेश्वराचं स्मरण करायचं की हे परमेश्वरा खरंच तुमच्या कृपाप्रसादाने आम्हाला हे फळ खायला मिळत आहे, काय तुमची अगम्य लीळा, काय तो आंबा म्हणावा, तुमचीच निर्मिती आहे, काय माधुरी आहे आंबे आंब्यामध्ये, आणि लीळाही आठवायची, आणि परमेश्वराकडे आपण नतमस्तकही झालो पाहिजे, आणि परमेश्वराचे आभारही मानले पाहिजे, धन्यता मानली पाहिजे। पूर्वार्ध लीळा क्रमांक 431। देमती प्रति अम्रग्रासू दर्शन, देमती प्रति अम्रग्रासू दर्शन, म्हणजे आंब्याचा ग्रास कसावा, ग्रास कसा करावा याचं दर्शन स्वामींनी करून दाखवलेलं आहे, कसा घ्यावा हे सांगितलेलं आहे। गोसावियासी जया आंब्या तळी अवस्था नसे तो गुढरू आंबा, मागे सांगितलं मी तुम्हाला गुढरू आंबा कसा असतो तो समोर येणार आहे। तर आलं तर गुढरू आंबा कशाला म्हणतात, आंबा जास्त उंच वाढलेला नाही, फाट्या 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 अशा खालीच लोंबलेल्या आहेत, आणि त्याला आंबे फुटल्यानंतर ते फाटे पुन्हा खाली आलेले आहेत, खाली झोपल्यानंतरही माणूस आंबा खाऊ शकेल एवढे ते आंबे खाली जमिनीपर्यंत टेकलेले आहेत, तर त्याला गुढरू आंबा असं बोलतात। त्याचे आंबे खाली लोंबते, त्याचे आंबे खाली लोंबत होते। गोसावी देमायसा ते म्हणितले, स्वामी देमायसाला म्हणतात,
देमती ऐसयाची निजावे, स्वामी देमतीला सांगत आहेत आंबे कसे खायचे. आता स्वामी देमतीला म्हणतात देमती असंच खाली झोपावं आणि ऐसयाची आंबे तोंडी घालावे आणि असेच आंबे तोंडी घालावे. ऐसे गोसावी दाखविले म्हणजे झोपूनच आंबे खा असं स्वामींनी दाखवलेलं आहे. तर आजचं जे सत्र आहे आपण इथे संपवूया, कारण समोरचं जर चरित्र घेतलं तर चरित्र मोठं आहे थोडंसं आणि व्हिडिओ मोठा होऊन जाईल. आपलं जे दररोजचं ठरलेलं आहे जास्तीत जास्त 20 ते 30 मिनिटापर्यंतचा व्हिडिओ करायचा आहे आपल्याला. संसारमोचक आंबा जो आहे, सुरुवातीला मी ज्याप्रमाणे सांगितलं संसारापासून मुंचन करणारा म्हणजे आंबा खाल्ला म्हणजे ताप येतो. माणसानं तर जाऊ द्या, पाखराने जरी आंबा खाल्ला तर ताप येतो, त्याविषयी स्वामी काय माहिती सांगतात, तो आंबा कसा खावा काय नाही, हे सर्व आपण उद्याच्या सत्रामध्ये नक्की बघणार आहोत. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. तर आजचं सत्र आपण इथेच संपवूया आणि संसारमोचक आंबा आपण कसा असतो तो उद्या पाहूया. नेहमीच्याप्रमाणे हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील, फेसबुक ग्रुप असतील, तर त्यावर सर्व हा व्हिडिओ जो आहे तो सर्व ठिकाणी शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल. नवीन दर्शकांना पूर्ण लीळाचरित्र ऐकण्याची इच्छा असेल अनुक्रमे तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला या चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड झाला स्वामींचा की लगेच नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.